पात्राचाळ प्रकरणात शरद पवारांचीही चौकशी करावी, भाजप आमदार अतुल भातखळकरांची मागणी. पत्राचाळ प्रकरणाच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ते झेपवणारे नाही, बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ईडीच्या आरोपपत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव आहे, या प्रकरणी त्यांची चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्विटही केलंय. या प्रकरणात अटकेत असलेले संजय राऊत यांना कालच पुन्हा 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली, त्यामुळे राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढलाय. दरम्यान ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात राऊत हेच घोटाळ्याचे मास्टर माइंड असल्याचा दावा करण्यात आलाय. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोपही ईडीने केलाय. पत्राचाळीच्या पुनर्विकासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 2 बैठका झाल्या, त्यामध्ये संजय राऊत म्हाडा अधिकारी आणि अन्य सहभागी झाले होते असा उल्लेखही आरोपपत्रात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपने पवार यांनाही यात घेरण्याचा प्रयत्न केलाय. पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांच्या चौकशीला भाजपचाही पाठिंबा. संजय राऊत अटकेत असलेल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही सहभाग असल्याचा आरोप करत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. भातखळकरांच्या या मागणीला भाजपचं देखील समर्थन असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता बावनकुळे यांनी भातखळकर अभ्यासू व्यक्ती आहेत, त्यांनी पवार यांच्या संदर्भात जर काही म्हटलं असेल तर त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी असणार, त्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार गृहमंत्री आणि सरकार नक्की काहीतरी कृती करतील असं आपल्याला वाटतं असं सांगत चौकशीच्या मागणीला पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं भिस्त घोंगडं विधी विभागाच्या हाती. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची आज भेट घेतली. या मेळाव्यासाठी शिवसेनेकडून गेल्या महिन्यातच अर्ज करण्यात आला होता, मात्र अद्याप विधी विभागाकडून कोणताही निर्णय आलेला नाही असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. शिवसेना नेते मिलिंद वैद्य यांनी ही माहिती दिली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात चांगलाच वाद रंगलाय. महापालिकेने अद्याप कुणालाही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली नाहीये, पण परवानगी मिळो अथवा न मिळो बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये उपस्थित राहणार आणि मेळाव्यासाठी एकत्र जमणार असं वक्तव्य मिलिंद वैद्य यांनी केलंय. दरम्यान शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी BKC मैदानाकरिता अर्ज दाखल केला होता, याला महापालिकेकडून परवानगीही देण्यात आली आहे, मात्र शिवसेनेच्या मेळाव्याला अद्याप परवानगी देण्यात आली नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा नारायण राणेंना दणका. मुंबईच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 2 आठवड्यात पाडण्याचा आदेश. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू भागातील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम येत्या 2 आठवड्यांच्या जमीनदोस्त करण्याचा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिलाय. या बंगल्याच्या बांधकामात FSI नियमावली आणि कोस्टल रेग्युलेशन झोन नियमांचं उल्लंघन झालंय असा स्पष्ट निर्वाळाही कोर्टाने दिलाय. या बेकायदा बांधकामाबाबत हायकोर्टाने राणेंना 10 लाखांचा दंडही ठोठावलाय. न्यायमूर्ती RD धानुका आणि कमल खाता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय. याचिकाकर्त्यांनी मंजूर आराखड्याचे दाखले कोर्टापुढे सादर केले, त्यानुसार राणे यांनी त्यांच्या बंगल्यात कायद्याच्या तरतुदींचं स्पष्ट उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलंय, यात कोणतीही शंका उरली नाहीये असंही कोर्टाने म्हटलंय. पंतप्रधानांना शेतकरी आत्महत्येसंबंधात लिहिलेलं पत्र भोवलं, किशोर तिवारींना सरकारी समितीतून हटवलंय. महाराष्ट्र सरकारने सोमवारी अधिकृत आदेशानुसार किशोर तिवारी यांना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षपदावरून अचानक हटवलंय. तिवारी यांनी मोदींना पत्र लिहून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती केली होती, त्यामुळेच त्यांची ही उचलबांगडी करण्यात आल्याचं तिवारी यांच्याकडून नमूद करण्यात आलंय. महाराष्ट्र सरकारने मात्र कोणतेही कारण न देता त्यांना या पदावरून हटवलं. पुणे जिल्ह्यातील मृत शेतकरी दशरथ केदारी यांनी पंतप्रधानांना चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याचा प्रकार घडलाय. या पार्श्वभूमीवर मोदींनी केदारी यांच्या गावाला भेट देण्याची विनंतीही तिवारी यांनी या पत्रात केली होती. केदारी यांच्या आत्महत्येचा विषय प्रसारमाध्यमांमधून गाजला होता. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गेहलोत थरूर यांच्यात होणार सामने. 125 वर्ष जुन्या काँग्रेसचा आगामी अध्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून निवडला जाणार असून हा रंगतदार सामना
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि शशी थरूर यांच्यात होणार आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी पक्षाशी धुरा हाती घेण्यास नकार दिल्यामुळे अध्यक्षासाठी निवडणूक होणं आता अटळ आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे गांधी कुटुंबाची पहिली पसंती आहे. अशातच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते उमेदवारी अर्ज दाखल करतील तर माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर हेही तयारी करून बसलेत. यामुळे अध्यक्षपदाचा सामना गेहलोत विरुद्ध थरूर असा होणार आहे. महत्वाचं म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत असलेल्या संघटन महासचिव KC वेणुगोपाल यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतलं. तर दुसरीकडे गेहलोत यांनी आज रात्री नेत्यांसाठी डिनरचं आयोजन केलंय. या घटना पाहता काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतच्या घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय. गुजरातमध्ये आप विरोधात काँग्रेस भाजपची हात मिळवणी अरविंद केजरीवाल यांचा आरोप. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना आज बडोदा विमानतळावर मोदी समर्थकांच्या एका गटाने धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. जे लोक हा प्रयत्न करत होते ते लोक मोदी मोदी अशा घोषणा देत होते असा दावा केजरीवालांनीच केलाय. केजरीवालांनी म्हटलंय की आपल्या विरोधात भाजप आणि काँग्रेसची हात मिळवणी झाली आहे, कारण राहुल गांधी यांच्या गुजरात दौऱ्यावेळी त्यांच्या विरोधात भाजप समर्थकांकडून अशी घोषणाबाजी किंवा धक्काबुक्की याआधी कधीच झालेली बघायला मिळालं नाहीये. जेव्हा मी बडोदा विमानतळावर उतरलो तेव्हा जवळपास 30-40 लोक माझ्यासमोर मोदी मोदी असा आरडाओरडा करत आपल्याला धक्काबुक्की करण्याच्या प्रयत्नात होते. भारतीय जनता पक्षाने असले काहीही प्रकार केले तरी गुजरातेत यंदा भाजपला आमचा पक्ष पराभूत करेल असा विश्वासही केजरीवालांनी व्यक्त केला. विश्वासदर्शक ठरावासाठी पंजाब विधानसभेचे 22 तारखेला विशेष अधिवेशन. पंजाब सरकारने विश्वासदर्शक ठराव संमत करण्यासाठी 22 सप्टेंबर रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. भारतीय जनता पक्षाने या राज्यातही ऑपरेशन लोटस राबवून येथील आम आदमी पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप पक्षाने केलाय. या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने दक्षतेचा उपाय म्हणून विश्वासदर्शक ठराव संमत करण्याचा मार्ग स्वीकारलाय. आम आदमी पक्षाने अलीकडेच असा दावा केलाय की त्यांच्या किमान 10 आमदारांना भाजपने प्रत्येकी 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. पंजाबात 6 महिन्यापूर्वीच हे सरकार 2/3 बहुमताने अस्तित्वात आलं होतं. मालिका जिंकून भारत वचपा काढणार. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात 3 T20 सामन्यांची मालिका खेळत आहे. गेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा भारतातच पराभव करत इतिहास रचला होता. आता या 3 सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवून भारतीय संघाने वचपा काढावा तशी संधीही त्यांना मिळाली आहे. ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात T20 विश्वकरंडक स्पर्धा होते, त्यात भारताचा ऑस्ट्रेलियाशीही सामना होणार आहे. त्यामुळे त्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला त्यांची ताकद आजमावून पाहता येणार आहे. या दोन्ही संघांची आजवरची T20 क्रिकेटमधील कामगिरी पाहिली तर असं समोर येत आहे की यापूर्वीचे 3 सामने वगळता भारतीय संघानेच जास्त वर्चस्व राखलंय. मात्र गेल्या 3 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला भारतातच पराभूत केलं होतं. अशात आज मोहाली येथे होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवून मालिकेची विजयी सुरुवात करण्याची संधी भारताला आहे. T20 क्रमवारीत मानधना दुसऱ्या स्थानी. भारताच्या महिला संघाची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिने ICC ने नुकत्याच जाहीर केलेल्या महिलांच्या T20 क्रमवारीत कारकिर्दीत पहिल्यांदाच दुसरं स्थान मिळवलंय. तिने इंग्लंड विरुद्धच्या T20 सामन्यांच्या मालिकेत सरस कामगिरी केली आणि क्रमवारी 3 स्थानी प्रगती केली. इंग्लंड विरुद्धच्या 3 T20 सामन्यात तिने 111 धावा केल्यात. यापूर्वी मानधना 1 दिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानी होती. आता तिने T20 क्रमवारीतही प्रगती केली आहे. 1 दिवसीय क्रमवारीत यंदा तिने 7वं स्थान मिळवलंय. T20 क्रमवारीत भारताची नवोदित सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा टॉप 10 मध्ये दाखल झाली असून तिने 666 गुणांसह 7वं स्थान प्राप्त केलंय.